हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2017 या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षाविषयक चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 5 नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2017 निकाल 2 ऑगस्ट 2018 रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या वेबसाईटवरील नवीन माहिती या सत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांनी शारीरिक चाचणीकरता खालील नमूद केलेल्या मैदानावर विहित तारखेस व विहित वेळेत उपस्थित राहावे. उर्वरित केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर लवकरच आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. पाहूया केंद्र. मुंबई शारीरिक चाचणी व मुलाखतीचा दिनांक 3 ते 6 ऑक्टोबर 2018. शारीरिक चाचणीचे मैदान आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र पोलीस कॅम्प मरोळ मरोशी रोड अंधेरी पूर्व मुंबई. वेळ असेल सकाळी 6:30 वाजता. त्याच पद्धतीनं केंद्र आहे पुणे. शारीरिक चाचणी व मुलाखतीचा दिनांक आहे 8 ते 10 ऑक्टोबर 2018, 11 ते 12 ऑक्टोबर, 15 ते 17 ऑक्टोबर आणि 19 व 20 ऑक्टोबर 2018. शारीरिक चाचणीचं मैदान असणार आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 1 व 2 रामटेकडी पुणे. वेळ असणार आहे 6:30 वाजता. धन्यवाद. अशा आशयाचं हे घोषणापत्र विजया पडते उपसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. अधिक माहितीसाठी आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.